चला आज सामान्य विज्ञानचा इयत्ता सातवीचा पहिला घटक सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण आपण शिकतोय. जसं मी कालच तुम्हाला सांगितलं की सजीव विविध प्रकारचे आहेत या पृथ्वीवरती. अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुलं येतात, तर काही वनस्पती पाण्यात वाढतात आढळतात, काही वनस्पती ज्या ठिकाणी अजिबातच पाणी नाही जसं वाळवंट आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्या वाळवंटी प्रदेशात आपल्याला आढळतात. आकार जर पाहिला तर काही वनस्पतींचा आकार इतका छोटा आहे की त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे मायक्रोस्कोपचा वापर आपल्याला करावा लागतो. तर काही वनस्पती मात्र आकाराने खूप अवाढव्य प्रचंड मोठ्या आकारांचे आहेत. तर काही वनस्पती अगदी बर्फाळ प्रदेशात सुद्धा दिसतात, म्हणजे वाळवंटापासून ते पाण्यापर्यंत आणि पाण्यापासून ते बर्फाळ प्रदेशापर्यंत या वनस्पती आपल्याला आढळतात. तर जसं वनस्पतींचं आहे अगदी त्याचप्रकारे प्राण्यांमध्ये सुद्धा खूप मोठी विविधता आहे. कशी? तर लहान मोठेपणा जर पाहिलं, आकार पाहिलं, काही प्राणी अतिशय छोटे आहेत, एक पेशीय, जसे की अमीबाय खूप इतका छोटा आहे की आपल्याला जर त्याला पाहायचं असेल तर सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे मायक्रोस्कोपचा आधार घ्यावा लागतो. काही प्राणी हे आकाराने खूप मोठे आहेत, हत्ती असेल किंवा जो डायनासोर जो होऊन गेला ते असतील, जे बहुपेशीय खूप मोठमोठे आहेत. काही प्राण्यांना पाठीचा कणा असतो, त्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, आणि काहींना पाठीचा कणा नसतो. आता पाठीचा कणा नसणारे कोणते? तर जे गांडूळ जे असतं त्याला पाठीचा कणा नाही आहे. आणि माणसासारखा प्राणी पाठीचा कणा असणार आहे त्याला आपण कोणते म्हणतो? पृष्ठवंशीय प्राणी. प्राणी कुठे राहतात, त्यांचं वास्तव्य कुठे, अधिवास कुठे, यावरून प्राण्यांचे भूचर म्हणजे जमिनीवरती राहणारे, जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, उभयचर म्हणजे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहणारे, जे सरपटत राहतात, चालतात, ते सरपटणारे, अशा प्रकारचे प्राण्यांचे प्रकार आपण पाडतो. थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की सजीवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे, आणि या विविधतेचं कारण जर आपण पाहिलं तर ते कारण असं आहे की अनुकूलन. तर याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे की सजीवांमध्ये हे जी विविधता जी निर्माण झाली आहे तिच्या पाठीमागचं कारण काय आहे, कशामुळे ही सगळी विविधता या ठिकाणी निर्माण झाली. चला पुढे जाऊया. पा, एक प्रश्न आपल्याला विचारला आहे की काश्मीर व राजस्थान हे दोन राज्य आहेत भारतातली. तुम्हाला माहीत असेल काश्मीरमध्ये बर्फ पडतो, हिमवृष्टी होते, आणि राजस्थान हा एक वाळवंटी प्रदेश आहे, त्या ठिकाणी वाळूच वाळू आहे, पाणी खूप कमी आहे, पाऊस खूप कमी पडतो. तर या दोन राज्यात कोणकोणते प्राणी आणि वनस्पती आढळतात सांगू शकता का तुम्ही? काल आपण याच्यावरती चर्चा केली होती. काश्मीरमध्ये ध्रुवीय अस्वलासारखे प्राणी आढळतात, तर राजस्थानात आपल्याला जो उंट जो असतो किंवा साप असेल, विंचू असेल, यासारखे प्राणी दिसून येतात. आणि वनस्पती जर पाहिलं तर काश्मीरमध्ये उतरत्या पाना ज्यांची रचना उतरती असते एखाद्या उतरंडीसारखी, अशा प्रकारच्या सूचीपर्णी वृक्ष आपल्याला दिसतात. सूचीपर्णी याचा अर्थ काय? तर ज्याची पानं सुईसारखी असतात अशी झाडं. सूचीपर्णी म्हणजे काय? ज्याची पानं सुईसारखी असतात. काल आपण त्याचं चित्रही एक पाहिलं होतं, या ठिकाणी बघूया आपण. सूचीपर्णी हे बघा, सूचीपर्णी वृक्ष दिसला सगळ्यांना, देवदार आहे बघा, देवदार वृक्ष दिसतोय. याची पानं कशी आहेत? सुईसारखी टोकदार आहेत, आणि याची रचना निमुळती शंकूसारखी असते. त्यामुळं होतं काय की जर जो हिम जो पडतो, बर्फाचं जे बारीक बारीक कण असायला हिम असं म्हणतात, ते या झाडावरती टिकून राहत नाहीत आणि झाडं सडत नाहीत, झाडाची पानं जी आहेत ती सडत नाहीत. आणि याच्या उलट जर आपण या राजस्थानमध्ये पाहिलं तर काटेरी झाडं झुडपं आपल्याला दिसतात. म्हणजे दोन्हीकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राण्यांमध्ये फरक आहे. तर असं का बरं, असं का झालं असेल? तर याचं कारण आहे अनुकूलन. याचं कारण काय? अनुकूलन. आता तुम्ही म्हणाल की अनुकूलन म्हणजे काय? तर अनुकूलनाची पा सगळ्यात साधी सोपी व्याख्या अशी आहे की आपण म्हणजे सजीव ज्या परिसरात वातावरणात राहतात, वाढतात, ते त्या परिसराशी त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल घडून आणतात. हे बदल हळूहळू होतात, हे काही खूप फास्ट होत नाहीत. सावकाश हजारो वर्षांचा कालावधी हे बदल होण्यासाठी लागतो, आणि अशा बदलालाच आपण अनुकूलन असं म्हणतो.
अनुकूलनाची व्याख्या काय सांगितली मी, की प्रत्येक सजीव आपल्या परिसरामध्ये किंवा वातावरणामध्ये राहत असतो, त्या वातावरणात व्यवस्थित जगण्यासाठी तो स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये आणि स्वतःच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू बदल घडवून आणत असतो, आणि हे बदल हळूहळू घडतात, हजारो वर्षे यासाठी लागतात. अशा झालेल्या बदलाला आपण अनुकूलन असं म्हणतो. काल तुम्हाला एक मी चार्ट हा पूर्ण करायला सांगितला होता, केला का सगळ्यांनी? काही नाही, फक्त तो एक प्रश्न तेवढा मला पाठवला आहे. हा चार्ट काय मला वाटतं थोड्याफार लोकांनीच पाठवला आहे. आपल्या परिसरातल्या वनस्पती सांगितल्या, जसं या ठिकाणी सांगितले पाहिजे चार्टमध्ये की कमळ ही जी वनस्पती आहे ती पाण्यात राहते. कमळाची वनस्पती कुठे राहते? पाण्यामध्ये राहते. आणि तिचे जी मुळं आहेत ती तंतुमय प्रकारची आहेत. मुळांचे दोन प्रकार आपण 5वी 6वीमध्ये अभ्यासले, तंतुमय मुळं, कांद्याला जी मुळं येतात फक्त एका टोकापासून पसरतात, आणि दुसरी असतं ते सोटमूळ असतं की जे खूप खोलवर जातं आणि त्याला फांद्या आणि उपफांद्या फुटतात, ते सोटमूळ. तर कमळाचं हे जे हे तंतुमय मूळ आहे. त्याच्या पानांची विशेषता कशी आहे? काही पानं गोलाकार आहेत, काही म्हणजे सर्व पानं गोलाकार आहेत, पसरट आहेत, मोठी आहेत, आणि त्यावरती मेनचट अशा प्रकारचा थर आहे. आणि त्याचं जर आपण खोड पाहिलं तर खोड हे जाडसर कंद प्रकारचं आहे. कंद म्हणजे ज्या प्रकारे बटाटा आहे, सुरण आहे, किंवा गाजर, रताळी वगैरे आहेत, या सगळ्याला आपण कंद असं म्हणत असतो. तर त्या प्रकारचं या कमळाच्या झाडाचं खोड आहे. तर अगदी त्याप्रकारे आपल्या परिसरात जसं आपल्याकडे काय आढळतं, तर फणस आहे, केळी आहे, नारळ आहेत, यापैकी कोणती दोन तीन झाडं ज्यांनी केलेली नाही त्यांनी दोन तीन झाडांची नावं त्या ठिकाणी लिहा, आणि त्यांचं ठिकाण कुठं, हे नेमकं दिसतात कुठं, पाण्यात आढळतात की कुठं जमिनीवरती आहेत की वेलीसारखे जे आकाशामध्ये नभामध्ये राहतात, अशा प्रकारे तो एक ठिकाण लिहायचं आहे. मुळाचा प्रकार लिहा, पानांची विशेषता लिहा, आणि खोडाची विशेषता. ठीक आहे, चला तुम्हाला खाली एक प्रश्न विचारला आहे की तुमच्या परिसरात ज्या ठिकाणी नदी आहे, ओढे आहेत, तलाव सरोवर आहे, त्या ठिकाणी भेट द्या, त्या ठिकाणी जाऊन या आणि त्या ठिकाणी निरीक्षण करा. पहा की जमिनीवरील वनस्पती आणि पाण्यातील वनस्पती यांमध्ये फरक काय दिसतो. बरं, असं काय दिसतं की जमिनीवरच्या वनस्पती आणि पाण्यातल्या वनस्पती वेगवेगळ्या आहेत? तर इथे एक चित्र आहे, बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही वनस्पती जमिनीवर आहेत आणि काही वनस्पती पाण्यात आहेत. तर पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात, म्हणजेच जलाशयामध्ये, जलाशय म्हणजे काय? नदी असेल, सरोवर असेल, तळं असेल, एखादं डबकं असेल, हा जो काही जलाशय आहे, जलाचा साठा आहे, त्या जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळं ही तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. याच्याकडे जरा बघा, हे झाड बघा, ह्याची मुळं कुठे आहेत? तळाशी जी जमीन आहे, जी माती आहे पाण्याच्या तळाशी, त्याच्यामध्ये घट्टपणे रुजलेली आहेत. दिसत आहे ना, त्याच्या ठिकाणी पाती रुजली आहेत. आणि काही वनस्पतींची मुळं मात्र पाण्यातच तरंगत आहेत. हे बघा, कमळाचं जर आपण उदाहरण पाहिलं तर कमळाच्या उदाहरणामध्ये या कमळाची मुळं पाण्याखालील जमिनीमध्ये घट्ट रुतलेली आहेत, खोड मात्र पाण्यामध्ये तरंगतंय, बुडालेलं आहे, आणि पानं व फुलं मात्र पाण्यावरती तरंगत आहेत. बरोबर. आता यांची जर आपण डेट राहिली सांगायचं की कमळाची जी वनस्पती आहे ती जर आपण पाहिली तर कमळ किंवा इतर ज्या वनस्पती आहेत, जलीय वनस्पती, जलपर्णी असेल, यांचे देठ हे मऊ असतात, पोकळ असतात आणि लवचिक असतात. कसे असतात? मऊ, पोकळ आणि लवचिक. याचं कारण काय? तर मऊ असल्या कारणाने जरी पाणी वाहू लागलं तरी ते मोडणार नाहीत. पोकळ असल्याने त्यांना पाण्यावरती तरंगायला मदत मिळेल, ते पाण्यात बुडणार नाहीत. आणि लवचिक असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत त्यांना स्वतःला ॲडजस्ट करता येईल. आलं लक्षात? आणि यांच्या पानांवरती आणि खोडांवरती तेलकट मेनचट अशा प्रकारच्या पदार्थांचा पातळ थर असतो. मेनचट म्हणजे काय? जे मेन असतं, मेणबत्ती माहिती आहे तुम्हाला, ती मेणापासून बनते. हे मेण जर तुम्ही हातात घेऊन पाहिलं तर ते चिकट चिकट असं लागतं, बघा. तर या वनस्पतींच्या पानांवर, खोडांवर अशा मेनचट पदार्थाचा पातळ थर असतो, जेणेकरून या वनस्पती काय होतील? कुजत नाहीत, त्यांची पानं खोडं कुजू नयेत यासाठी हा पातळ थर काम करत असतो. कारण या वनस्पतींचं जीवनच अख्खं कशामध्ये आहे? पाण्यामध्ये आहे. आपण जर का जमिनीवरची एखादी वनस्पती त्याची फांदी वगैरे तोडून किंवा पान वगैरे तोडून जर का पाण्यात टाकलं तर 8 ते 10 दिवसात ते पान सडून जातं, कुजून जातं. बरोबर, कारण ते जमिनीवर राहण्यासाठी ते अनुकूलित आहे.
मात्र या वनस्पतींना पाण्यात राहावं लागत असल्यामुळे हा मेंचट थर त्यांचं या पाण्यापासून रक्षण करतो. आता काही वनस्पतींची पानं पातळ अरुंद रिबिनसारखी असतात. बघा तुम्ही मुली रिबिन बांधता की नाही केसांना, केस घट्ट बांधण्यासाठी, त्या रिबिनसारखी अरुंद आणि पातळ असतात. आता अशी झाडं शक्यतो कुठं आढळतात? ओढा असेल किंवा तुमची नदी असेल, ज्या ठिकाणी पाण्याचा वेगवान प्रवाह आहे, तर तो प्रवाह त्यांना सहन व्हावा, पाणी सहज त्यांच्यावरून निसटून जावं यासाठी या वनस्पतींना अशी पानं असतात. तर या खोडामध्ये आणि पानाच्या देठांमध्ये ज्या हवेच्या पोकळ्या असतात त्या यांना त्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. कारण हवा ही हलकी असते पाण्यापेक्षा, ती ज्या वस्तूमध्ये आपण हवा भरू ती वस्तू पाण्यावरती सहज तरंगू शकते. तर ते काम या ठिकाणी या पोकळ्या वनस्पतींसाठी करत असतात. आता काल विचारलेले काही प्रश्न. अळू किंवा कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का उघडून जातं? आपण पाहिलं होतं की समजा अळूच्या पानावर, बघा अळूची पानं तुम्हाला माहिती आहेत की त्यांच्यावरती जे काही पाणी पडतं तर ते मोत्यांसारखं दिसतं टिपक्यांच्या स्वरूपात, ते पाणी ते थांबत नाही, ते सहज उघडून जातं पुढं. असं का होतं? कमळाच्याही पानांच्या बाबतीत तेच घडतं. बोला, कोण सांगतंय? काय सांगितलं मी? अळूच्या पानावर किंवा कमळाच्या पानावर मेंचट पदार्थांचा थर असतो, त्यामुळे त्याच्यावरती पाणी टिकून राहत नाही आणि परिणामी ही पानं सडत नाहीत. दुसरी गोष्ट, आता सांगितले पाखाल तोच प्रश्न आहे की या वनस्पतीची पानं पाण्यामुळे सडून का जात नाहीत. कारण मेन काय करतं, पाण्याला या वनस्पतीच्या पानाच्या पृष्ठभागापासून दूर ठेवतं. अजून एक प्रश्न आहे, या वनस्पतींची मुळं म्हणजेच कोणत्या वनस्पती? जलीय वनस्पती, पाण्यात राहणाऱ्या वाढणाऱ्या. या जलीय वनस्पतींची मुळं आकाराने लहान व तंतुमय का असतात? छोटी छोटी मुळं असतात, तंतुमय असतात, कांद्याच्या मुळासारखी. का बरं असं? ठीक आहे, याचं उत्तर असं आहे, आवाज येतो ना, याचं उत्तर असं आहे की या वनस्पतींची पानं मुळं आकाराने लहान आणि तंतुमय यासाठी असतात कारण या वनस्पती मुळातच पाण्यात वाढतात राहतात. त्यांना पाणी पाण्याची गरज भागवण्यासाठी जमिनीत खूप खोलवर जाण्याची गरज पडत नाही. जमिनीवर जी ज्या वनस्पती झाडं आहेत त्यांना पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जावं लागतं. जिथं पाणी असेल तिथपर्यंत ही मुळं पोहोचतात. पाण्यातल्या वनस्पतींना अशी समस्या जाणवत नाही आणि म्हणून त्यांची मुळं कशी आहेत? लहान आहेत, तंतुमय आहेत. दुसरं कारण काय? तर दुसरं कारण आपल्या या ठिकाणी असं दिसतं की या वनस्पतींना आधाराची जास्त गरज नसते, त्या पाण्यातच राहतात. उलट पक्षी जमिनीवरील ज्या वनस्पती त्यांना मात्र आधाराची मोठी गरज असते, भक्कमपणे त्यांना उभं राहावं लागतं आणि म्हणून जमिनीवरती ज्या वनस्पती असतात त्यांच्यापेक्षा पाण्यातील वनस्पतींची मुळं आकाराने लहान आणि तंतुमय असतात. ओके, पुढे जाऊया. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. वाळवंट तुम्हाला माहिती आहे कसं असतं सांगा? वाळवंट वाळूच वाळू असते, पाऊस खूप कमी पडतो, रणरंत या ठिकाणी ऊन असतं, याला आपण वाळवंट म्हणतो. भारतामध्ये कुठे राजस्थानसारखं राज्य आहे, गुजरातचा वरचा भाग आहे, तर त्या ठिकाणी आपला वाळवंट दिसून येतं. जगामध्ये आफ्रिका खंडात मोठं वाळवंट आहे, बरोबर, सहारा वाळवंट म्हणून, आपल्याकडचं थर वाळवंट आहे. तर मग प्रश्न असा आहे की या ठिकाणी वनस्पतींनी स्वतःमध्ये काही बदल करून घेतला आहे का, प्राण्यांनी स्वतःमध्ये काही बदल करून घेतला आहे का? तर बघूया. पा, ही वनस्पती असते वाळवंटात, दिसली निवडुंगाची. तर आपण एक प्रयोग, हां आपण एक प्रयोग असा करायचा आहे की एक निवडुंग घ्यायचं आहे, निवडुंग, आणि दुसरं एक आपल्याकडचं एक साधं जे रोपटं असतं ज्याला भरपूर पानं आहेत, अशा दोन कुंड्यामध्ये ही दोन झाडं असतील आणि सकाळी दुपार व्हायच्या आत आपण हा प्रयोग करायचा आहे किंवा दुपारी केला तरी चालेल. याची जी पानं आहेत त्या पानांभोवती आपण पिशवी बांधायची, निवडुंगाच्या भोवतीसुद्धा आणि पानाभोवती प्लॅस्टिकची पिशवी आपण गुंडाळायची, दोऱ्याने ती घट्ट बांधायची. एक 3-4 तास उन्हात ठेवल्यानंतर आपण निरीक्षण करायचं तर या दोन्ही पिशव्यांमध्ये पाणी साठलेलं असेल. जर बारकाईने पाहिलं तर निवडुंगाच्या पिशवीत कमी पाण्याचे थेंब आहेत, तर ज्या रोपट्याला जास्त पानं होती तिच्यात मात्र भरपूर पाणी साठलेलं आहे. तर हे पाणी आलं कुठून? तर या वनस्पतींनी बाष्पीभवन केलं आहे, म्हणजे या वनस्पतींची जी पानं आहेत किंवा काय खोड असेल त्यातून हे पाणी काय झालं आहे, बाहेर पडलं आहे आणि वाफ होऊन बाहेर पडलं आहे आणि ही वाफ त्या पिशवीला लागून तिचं रूपांतर पुन्हा एकदा पाण्याच्या थेंबात झालेलं आहे. मग जास्त पाणी आपल्याला कुठं दिसलं?
जास्त पाणी आपल्याला कुठं दिसलं, ज्या ठिकाणी जास्त पानांची वनस्पती आहे तिथं. याच्यातून आपल्याला निष्कर्ष असा काढता येतो की निवडुंगातून पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, निवडुंगातून पाणी खूप कमी बाहेर पडतं तुलनेने अशा वनस्पतींच्या की ज्या आपल्याकडे आहेत ज्याला भरपूर पानं येतात. प्रयोग संपला. आता या निवडुंगाकडे जरा बारकाईने पहा. या निवडुंगाकडे तुम्ही पाहिल तुमच्या लक्षात येईल की याला पानच नाही आहेत, पानांच्या ऐवजी याला काटे आहेत. आणि जो पानांसारखा हिरवा भाग दिसतोय ते ॲक्च्युली या निवडुंगाचं खोड आहे. म्हणजे पानांनी स्वतःचं रूपांतर काट्यांमध्ये करून घेतलं आहे. किंवा जर ज्याला पानं आहेत ती पानं खूप छोटी छोटी असतात या झाडांना. आणि याचं कारण तेच आहे की वाळवंटामध्ये पाणी खूप कमी असतं आणि पाणी कमी असल्यामुळे जर सूर्यप्रकाश जास्त आहे, सूर्यप्रकाशामुळे या पानांच्या मधून बाष्पीभवन खूप वेगाने झालं असतं. ते होऊ नये यासाठी पानं एकतर छोटी असतात किंवा त्यांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं, त्यामुळे कमीत कमी पाणी बाहेर टाकलं जातं. आता हे मग आता होतं काय याच्यामध्ये की पानाचं काम आहे प्रकाश संश्लेषण, म्हणजे अन्न तयार करायचं. प्रकाश संश्लेषण तुम्हाला आठवत असेल की जमिनीतून पाणी शोषून घ्यायचं, सूर्याचा प्रकाश मिळवायचा, कार्बन डायऑक्साईड घ्यायचा. आणि हे सगळं एकदा त्या पानांमध्ये हरितद्रव्य असतं, हरित लवक असतात. या हरितद्रव्यामध्ये या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि मग एक प्रोसेस होते आणि त्यातून अन्न तयार होतं. या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. तर हे जे प्रकाश संश्लेषण आहे ते काम कुणाचं आहे, पानांचं आहे. पण आता पानांचं रूपांतर तर काट्या झालं, बरोबर? कशा झालं? काट्यामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे की याचं रूपांतर जर एक मिनिट बाळ थांब अनुष्का. तर पानांचं जे काम आहे हे काम मग करणार कोण हा प्रश्न होता, बरोबर? तर इथं आता पहा, जो हिरवा जो भाग आहे जो आपला खोडाचा दिसतोय, बरोबर? तर या खोडांनी काय केलं, स्वतःचं रूपांतर हिरव्या भागात केलं. आणि आता पानांचं काम खोडं करणार आहेत. कोण करणार आहे? खोडं करणार आहेत. खोडं हिरवी असल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करतात. आता खोडातून सुद्धा पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकतं. यासाठी खोडांनी काय केलं, स्वतःला जाडसर बनवलं, मांसल बनवलं आणि त्यांच्या भोवती त्यांनी मेंचट पदार्थांचा जाड थर सुद्धा निर्माण केला. हाताला सॅनिटाईज घे करून जाडसर थर काय केला, तयार केला, जेणेकरून या खोडातून सुद्धा पाणी काय होईल, कमीत कमी बाहेर पडेल. म्हणजे वाळवंटातली जी सगळ्यात मोठी गरज होती की आपण पाणी वाचवायला पाहिजे, हे पाणी वाचवण्याचं काम काय केलं, अशा प्रकारे या वनस्पतीने केलेलं आहे. स्वतःमध्ये बदल करून घेतला आहे. हा जो बदल तिने वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी केला त्याला आपण काय म्हणतो, अनुकूलन असं म्हणतो. अनुकूलन समजू लागले ना तुम्हाला की वनस्पती कशा प्रकारे स्वतःमध्ये बदल करू लागलेल्या आहेत, की जशी परिस्थिती असेल, जसा काळ असेल, तसं त्या स्वतःमध्ये बदल करून घेत आहेत. समजतंय का? सगळ्यांनी काय करा, आपल्या डोक्यात कल्पना अशी ठेवा, आपण शिकतोय काय की वनस्पती स्वतःमध्ये कशा प्रकारे त्या परिसराशी जुळून घेण्यासाठी बदल करू लागल्यात. काय करतायत वनस्पती स्वतःमध्ये बदल करून कशा प्रकारे, जसं उदाहरणार्थ तुम्ही जर का वाळवंटात गेले तर त्या ठिकाणी खूप गरमी असते, तुम्हाला जाडसर कपडे घालायला पाहिजेत जेणेकरून ते ऊन लागणार नाही. तुम्ही काश्मीरमध्ये जर गेले ज्या ठिकाणी खूप थंडी आहे, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण काय करणार की ज्याला आपण काय म्हणतो स्वेटर्स वगैरे असतात मोठमोठे, बरोबर, त्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजे जेणेकरून थंडीपासून संरक्षण होईल. ते आपण आपल्यामध्ये ते बदल करून घेतो. तर हे उदाहरण काही इतकं खास नाही, पण हे समजून घ्या की आपण नक्की शिकतोय काय, आपण अनुकूलन बघायला लागलो आहे या वनस्पतींनी स्वतःच्या शरीरामध्ये आणि स्वतःचे जे काही जगण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये कसा बदल करून घेतला आहे. चला आपण पुढे जाऊया. हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. हिमप्रदेश ज्या ठिकाणी हिम पडतं, बर्फाचे जे बारीक बारीक कण असतात त्याला आपण हिम असं म्हणतो. तर पाहिजे ज्या वनस्पती असतात त्यामध्ये प्रामुख्याने समोर जे चित्र दिसतं आहे त्यामध्ये देवदार आहे, पाईन आहे, अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. सूचीपर्णी म्हणजे सूची म्हणजे सुई, पर्ण म्हणजे पान. अशी झाडं ज्यांची पानं सुईसारखी टोकदार आहे त्यांना म्हणतात सूचीपर्णी वृक्ष. आणि यांचा आकार शंकूसारखा असतो, फांद्यांची रचना उतरती असते. आणि तुम्हाला माहिती आहे की या हिमप्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिम पडतं, हिमवृष्टी होते आणि थंडीसुद्धा खूप जास्त असते. आणि म्हणून ही रचना अशी आहे की बर्फ जरी पडला, हिम जरी पडलं, तरी हा बर्फ त्याच्या पानांवरती साठून राहत नाही. आता हे झालं पानांचं. खोडाचं काय, तर खोडाची जी साल असते ती साल खूप जाड असते आणि त्यामुळे थंडीमध्ये सुद्धा
ही झाडं तग धरून राहतात. त्यांच्यातलं जे पाणी आहे, रसवाहिन्या असतील किंवा ज्या काही जलवाहिन्या असतात आतमध्ये असतात, जशा नळ्या आहेत की नाही आपल्याकडे पाणी पाणी येण्याच्या, तसे या झाडांमध्ये दोन प्रकारच्या नळ्या असतात, नलिका असतात, त्यांना वाहिन्या आपण म्हणतो, रसवाहिन्या आणि जलवाहिन्या. तर या रसवाहिन्या आणि जलवाहिन्या काय करतात, रस आणि जल वाहून नेण्याचं काम करत असतात. तर त्या गोठू नयेत यासाठी या वृक्षांच्या साली जाड असतात. की पुढे आपण जाऊया जंगल प्रदेशातील वनस्पती. तुम्ही जंगल पाहिलं असेल, जंगलामध्ये वृक्ष असतात, झुडपं असतात, रोपटी असतात, अनेक प्रकारची झाडं आपल्याला दिसून येतात. आता खरं तर झाडांची गर्दी असते आणि गर्दी झाल्यामुळं होतं काय की त्यांच्या या झाडांमध्येच एकमेकांमध्ये स्पर्धा लागते सूर्यप्रकाश मिळवण्याची. प्रत्येक वनस्पतीला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि हा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या वनस्पती उंचच उंच वाढतं, कारण वरची जी झाडं असतात ती हा सूर्यप्रकाश अडवून धरतात आणि अशी स्पर्धा लागल्यामुळे ही झाडं उंचच उंच वाढतात. या झाडांसोबत वेली ज्या आहेत त्या वेलीसुद्धा हळूहळू वाढू लागतात, उंच उंच वाढतात आणि उंच जाण्यासाठी त्या या झाडाच्या खोडांना काय होतात, वेटोळे मारतात आणि घट्ट पकडून धरण्यासाठी त्यांच्यावर तणाव निर्माण होतात. तणाव तुम्ही पाहिलं, वेलीला बारीक बारीक असे जो दोरा असतो की नाही, दोऱ्यासारखे भाग असतात बाकीचे, गोल 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 वेटोळे घालतात, त्यांना तणाव असं म्हणतात. तर अशा प्रकारे या वेलींनी स्वतःमध्ये बदल करून घेतला आहे. इथं चित्रात तुम्हाला दिसतंय की वेल आहे, पहा एवढं काय क्लिअर दिसत नाही आहे, ती वेल गोल गोल गेली आणि त्या झाडाच्या खोडाला घट्ट धरण्यासाठी तिला तणावसुद्धा आहेत. तर हे जंगलातील ज्या वनस्पती, जंगल प्रदेशातील वनस्पतींमधलं हे अनुकूलन. पुढे जाऊया गवताळ प्रदेशातील वनस्पतीतील अनुकूलन. गवताळ प्रदेश ज्या ठिकाणी गवतच गवत असतं, आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर जो विषुववृत्तीय प्रदेश असतो, विषुववृत्ती ज्या ठिकाणी खूप ऊन पडतो, आपण मागच्या वर्षी शिकलो आहे विषुववृत्त अक्षवृत्तांमध्ये, आठवत आहे का, शून्य अंश अक्षवृत्त जे असतं त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. पृथ्वीच्या मधोमध जी आडवी रेषा जाते तिला आपण काय म्हणतो, विषुववृत्त. तर त्या ठिकाणी जे गवत वाढतं ते खूप उंच वाढतं, इतकं उंच की त्याच्यामध्ये वाघ, सिंह, हत्ती, हरिण असे मोठमोठे प्राणी अगदी सहज लपून राहू शकतात. याच्या उलट थंड प्रदेशामध्ये जे गवत असतं ते मात्र उंचीने खुजं असतं, छोटं असतं, त्याच्यामध्ये सशासारखे प्राणीच लपून राहू शकतात. कुरण कुठं आढळतात, कुरण म्हणजे गवताळ प्रदेश, गवतच गवत की जे आपण गाई म्हशी वगैरे जाऊन त्या ठिकाणी चरू शकतात. तर जो पठारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आहे किंवा डोंगर उतार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे कुरण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आता या ठिकाणी दिसतं काय, तर मुख्यत्वे गवतच गवत असतं, वेगवेगळ्या प्रकार, खुरटं गवत, उंच गवत, मध्यम स्वरूपाचं गवत, आणि या गवताची मुळं तंतुमय असतात. तंतुमय असल्या कारणाने ते जमिनीची धूप होऊ देत नाहीत, म्हणजे पाऊस आला किंवा मोठा वारा, सोसाट्याचा वारा सुटला, पूर आला, तर काय होतं, जी माती आहे ती माती त्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहून जाऊ शकते, त्याला आपण मातीची धूप असं म्हणतो. तर ही मातीची धूप रोखण्याचं काम हे गवत करतं, तो एक फायदा या कुरणांचा मातीला होतो. ओके, तर नेक्स्ट पुढे बघूया सुरण व बटाटा. चित्र दाखवलं आहे, पहा. प्रश्न असा विचारला आहे की बटाटा माहिती आहे तुम्हाला, बटाटा भुईमुग, भुईमुगाच्या शेंगा असतात, सुरण, जलपर्णी वनस्पती, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षवेल, तर अशा तुमच्या सभोवताली ज्या वनस्पती तुम्हाला दिसतात त्यांच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालं आहे, त्यांचा कोणता अवयव बदललाय. जसं या चित्रामध्ये सुरण आणि बटाटा, बटाटा आपल्याला दिसतोय, बटाटा कुठं आलाय, जमिनीच्या खाली आलाय की नाही, जमिनीच्या खाली आलाय बटाटा. मग बटाटा हे नेमकं काय आहे, हा जो बटाटा आहे आपण जो खातो, तर तो नेमकं या झाडाचं मूळ आहे की खोड आहे, काय आहे नेमकं, काय वाटतं तुम्हाला, हा जरा प्रश्न मला उद्या लिहून द्या, याचं उत्तर जरासं लिहून आणा उद्या. ओके, घरी चर्चा वगैरे करा, तुमचे मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्याबरोबर डिस्कस करा की हे नक्की काय आहे, वो आहे का. बटाटाच नव्हे, तुम्ही दुसऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची सुद्धा उदाहरणं, एक दोन तीन वनस्पतींची उदाहरणं लिहू शकता. चला पुढे बघा, आता चित्रात बघा अमरवेल. अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन. अन्नग्रहण म्हणजे काय, अन्न प्राप्त करण्यासाठी. तर तुम्ही म्हणाल वनस्पती तर स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात, त्या स्वयंपोषी असतात, प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, मग त्यांना अन्नग्रहणासाठी दुसऱ्याची गरज काय. तर बहुतेक सर्व वनस्पती स्वयंपोषी आहेत, मात्र काही काही वनस्पती अशा सुद्धा आहेत की ज्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही, अशा वनस्पतींना आपण परपोषी असं म्हणतो. फरक कळला स्वयंपोषी आणि परपोषीमध्ये, स्वयंपोषी म्हणजे अशा वनस्पती ज्या स्वतःचं अन्न
स्वतः तयार करतात, जसं आपल्याकडे असणारे बहुतांश हिरव्या वनस्पती। पण काही वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यांना अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर अवलंबून राहावं लागतं, त्यांना म्हणतात परपोषी वनस्पती। समोर जी तुम्हाला वनस्पती दिसते अमरवेल, ही अशीच एक परपोषी वनस्पती आहे। तिचं तुम्ही शरीर जर पाहिलं तर पिवळ्या तंतुमय काड्या आहेत, बघा पिवळ्या पिवळ्या रंगाच्या तंतुमय म्हणजे अगदी बारीक बारीक अशा काड्या आहेत, असं एक त्या काड्यांचं जाळं झालं आहे बघा, या काड्या म्हणजे तिचं खोड आहे। या वनस्पतीला कोणत्याही प्रकारे पानं नाहीत, आणि पानच नसल्यामुळे, आणि जसं आपण त्या वाळवंटातल्या वनस्पतीत पाहिलं कोणती निवडुंगाची वनस्पती की तिच्या खोडाने ते काम पूर्ण केलं होतं अन्न तयार करायचं, इथं या वनस्पतीला तशा प्रकारे कोणताही आधार नाही, आणि म्हणून ही अमरवेल स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही। मग आता ही जगणार कशी? तर ही जगण्यासाठी ही काय करते, ज्या झाडावरती ही वाढते, आलं लक्षात, त्या झाडाला म्हणतात आधार देणारं झाड, म्हणजे आधारक, आधार देणारं झाड म्हणजेच आधारक। तर या आधारक वनस्पतीच्या खोडामध्येच ती आपली चूषक मुळे घुसवते, आपली चूषक मुळे, चूषक म्हणजे रस शोषून घेणारी, ती आपली चूषक मुळे ती या आधारक वनस्पतीमध्ये घुसवते आणि त्या झाडाच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेते। तुम्हाला मगाशी सांगितलं मी की वनस्पतीच्या खोडामध्ये फांद्यांमध्ये दोन प्रकारच्या वाहिन्या असतात, कोणत्या, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या। जलवाहिन्या म्हणजे काय, तर मुळांपासून जे काही पाणी वरती ओढलं जातं, शोषून घेतलं जातं, ते या जलवाहिन्यातून त्याच्या पानांपर्यंत, फुलांपर्यंत, फळांपर्यंत पोहोचवलं जातं। रसवाहिन्या म्हणजे काय, तर वनस्पतीची पानं जी काही फळ तयार करतात, अन्न तयार करतात, हे अन्न त्या पानांपासून वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत, अगदी मुळांपर्यंत वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या असतात। मग ही अमरवेल काय करते, अशा या जलवाहिन्या आणि रसवाहिन्यात आपली चूषक मुळे घुसवते आणि तिथून अन्न आणि पाणी शोषून घेते आणि त्यावरती ही वनस्पती जगते, अशी ही अमरवेल। दुसरं उदाहरण, इथं चित्र दाखवलेलं नाही आहे, मात्र बुरशीचं आहे। तुम्ही बुरशी पाहिली असेल, जर भाकरी, चपाती किंवा अगदी पावाचा तुकडा जर खूप दिवस तसाच राहिला आपल्या घरात, किंवा तो भिजवून जर एक दोन तीन दिवस आपण ठेवला, तर त्यावरती काळपट रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची बुरशी येते। आता ही बुरशीसुद्धा तिला हरितद्रव्य तिच्यात नाही आहे, ती हिरवी नाही आहे, आणि म्हणून ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजेच ती प्रकाशसंश्लेषण करू शकत नाही। अशा वेळी ती काय करते, ज्या भाकरीवरती ती वाढते, पावावरती वाढते, अशा पिष्टमय पदार्थांवरच ती काय करते, त्यांच्यामध्ये अन्न शोषून घेते त्यांच्यातून, आणि हे अन्न शोषून घेण्यासाठी तिला मुळासारखे तंतू असतात, त्याच्यावरती ती जगत असते। ही सुद्धा परपोषी आहे। आता काही वनस्पती अशा आहेत की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, मात्र त्यांना हे पहिलं चित्र दिसतंय, व्हिनस फ्लायट्रॅप दिसलं का हे? आता जसं आपल्याला जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ लागतात, तसं वनस्पतींना सुद्धा नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, या प्रकारच्या घटकांची गरज असते। कधीकधी एखाद्या जमिनीमध्येच नायट्रोजन कमी असतो, तर मग ही नायट्रोजनची गरज या वनस्पती कशा भागवणार? नायट्रोजन तर पाहिजे पण जमिनी तर नाही आहे। अशा वेळी काही वनस्पती, जशी उदाहरण म्हणून चित्रामधली ही व्हिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरासुद्धा एक अशी वनस्पती, घटपर्णी एक अशी वनस्पती आहे, या वनस्पती किड्यांना खातात, म्हणजे कीटकांचं भक्षण करतात। का करायचं की कीटकांचं भक्षण? तर किड्यांमध्ये नायट्रोजन असतो आणि हा नायट्रोजन मिळवण्यासाठी या वनस्पती कीटकांना स्वतःकडे आकर्षित करतात, त्यांना पकडतात। आता पकडणार कसं? तर त्यांना पकडण्यासाठी या वनस्पतीच्या पानांमध्ये किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेलं असतं। तो व्हिडिओसुद्धा इंटरनेटवरती उपलब्ध आहे, आपण त्या मला वाटतं मागच्या वर्षी मी दाखवलं होतं आपल्याच वर्गात, कशा प्रकारे या वनस्पती त्या किड्यांना पकडतात। तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर यांना काही किडे पकडण्याची हौस नसते, पण नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी या वनस्पतींना या मार्गाने जावं लागतं। मग त्यांनी स्वतःमध्ये हा बदल करून घेतला, त्या किड्यांना कसं पकडायचं हे अनुकूलन करून घेतलं, ठीक आहे। चला या ठिकाणी आपलं वनस्पतींमधलं अनुकूलन संपलेलं आहे, आता आपण शिकूया प्राण्यांमधील अनुकूलन।